धोकादायक पर्यटन अजूनही सुरूच आहे. लोणावळ्यातल्या धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून निर्बंध लादण्यात आलेले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईही सुरू झाली आहे. मात्र तरीही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच असल्याचं दिसतंय. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर सर्वच पर्यटन स्थळ जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लावले आणि त्यानंतर लोणावळा सहारा ब्रिज जवळ असणाऱ्या या तीन धबधब्यांच्या वरील भागात जाण्यास देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जो आहे तो मज्जाव केलेला आहे. या ठिकाणी वन विभागाकडून देखील बोर्ड जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. पर्यटकांना या धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यास मज्जाव असताना देखील अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी धबधब्याच्या वरच्या भागात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा हुल्लडबाज पर्यटकांवरती जी आहे ती पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे. आतापर्यंत 17 जणांवरती पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, लोणावळा.